अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर शहरातील लॉर्ड गणेशा इंग्लिश मीडियम स्कूल मधील विद्यार्थ्यांना शाळेची फी न भरल्यामुळे शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपमधून रिमूव्ह करण्यात आल्याने या विद्यार्थ्यांच्या पालकांनी जामनेर पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षण अधिकारी सरोदे यांना निवेदन दिले आहे। सध्याच्या कोरोना सदृश्य परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत जाता न आल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे। तसेच लॉकडाऊनमध्ये उद्योगधंदे ठप्प असल्याने सर्वसामान्य नागरिक हे आर्थिक अडचणीत आले असल्याने शासनाच्या निर्देशानुसार कोणत्याही शाळेत सक्तीची फी वसुली न करण्याचे आदेश असून देखील लॉर्ड गणेशा इंग्लिश मीडियम स्कूलमधील विद्यार्थ्यांना फी न भरल्यामुळे व्हॉट्सअप ग्रुपमधून रिमूव्ह करण्यात आले आहे। त्यामुळे पालकांनी संताप व्यक्त करत शाळा व्यवस्थापनाविरोधात गटशिक्षण अधिकारी यांना निवेदन दिले असून निवेदन देतेवेळी संतप्त पालकांनी शाळा व्यवस्थापनाविरोधात आणखीनही काही मुद्दे मांडले। तर लॉर्ड गणेशा स्कूलच्या संचालक मंडळाच्या वतीने देखील आपल्या प्रतिक्रिया माध्यमांसमोर मांडल्या आहेत। कॉन्टॅक्ट केला होता आम्ही वारंवार त्यांना शाळेला कळवलेलं आहे की शासनाचे आदेश आहे की यावर्षी कोविडचा प्रभाव असल्यामुळे पालकांचे आर्थिक उत्पन्न फरक पडलेलं आहे आणि यात फरक पडल्यामुळे आपण पत्राच्या अनुषंगाने मला वाटतं 23 एप्रिलचं पत्र येते त्या पत्रामध्ये शासनाने सक्ती करू नये व जी फी असेल ती फी इन्स्टॉलमेंटवर घ्यावी असं मग त्यांनी नमूद केलेलं आहे। तर त्याप्रमाणे चौकशी करून पुढची कारवाई काय असते प्रस्तावित करू वरिष्ठांकडे, कारण याचा शाळांचा जो कारवाईचा अधिकार असतो या शाळांवर त्याला प्रायमरीला असतो। आपण फक्त तिथे जाऊन चौकशी करून जो काय आपला अहवाल असेल तो शाळा कळवू त्याप्रमाणे आम्ही कारवाई पुढची करू। पण ॲक्च्युली ना सर, याच्यामध्ये मी 2 महिने आधी गेलो होतो तर त्यावेळेला मॅनेजमेंटशी आम्ही बोललो, हा सर बैठक झाली होती, तर त्यावेळेला ज्या पालकांनी पैसे भरले मागच्या वर्षाची फी त्या मुलांना 2 महिने 1.5 महिना त्यांनी ठेवलं, त्यांनी खेचलं तेवढं त्यांना, मग तोपर्यंत मुलगा जो होता ऑफलाईन होता तो ऑनलाईन झाला। मग ज्या पालकांचं काही आज पेमेंटचं नव्हतं, आज मी माझंच उदाहरण सांगतो, मी 1980 10,000 चेक दिलेला आहे बघायला, मग माझा मुलगा 10 ते 12 दिवसच त्यांचं दुसरं 10-17 सुरू झालं आणखीन पोरांना रिमूव्ह करायचं, मग त्याच्या 10-12 दिवसात म्हणजे 10,000 दिल्यानंतर ग्रेस पिरियड थोडा तर आज परीक्षा आहे मुलांच्या काही, आज सुद्धा त्या त्यांच्या क्लास टीचरला फोन लावला की मैंने पेमेंट अभी भी भरा आहे, आपने वापस मुझे फोन किया था, 4 दिवस पहिले मला फोन आला की बाबा फीज भरा, तर आत्ता जर 10,000 दिले तर आम्ही लॉकडाऊनमध्ये आणखी कुठून देणार आहे तुम्हाला पैसे, आणि देतोय ना देऊच म्हणतोय ना आम्ही थोडी, आणि जर मॅनेजमेंट खुल्लम खुल्ला मॅनेजमेंट सांगते सर की आमच्याकडे 3-3 वर्षाचे फीस लोकांकडे बाकी आहे, मग 3-3 वर्षाची फीस जर बाकी आहे मॅनेजमेंट जर स्वतः म्हणते, हे सगळे पालक लोक हजर होते त्या दिवशी, त्या दिवशी त्यांनी बघायदा तोंडून म्हटलं त्यांच्या, मग 3 वर्षाची फीस बाकी आहे तर तुम्ही ठेवलीच कशी घ्या त्यांच्याकडे 3 वर्षाची फी, मग आता जर आम्हाला आमच्याकडे 5 आहे कोणाकडे 10,000 आहे त्याच्यावर बर्डन काढताय तुम्ही, 3 वर्षावाल्यांना पकडा ना आधी, त्यामुळे त्यांच्याकडे तुम्ही वसूल करा, तुमचं काम भागवा पालकांना, फी घेणं हे शासनाने सांगितलेलं आहे का?
तिथं कसं आहे ज्या ठिकाणी ऑनलाईन क्लास चालू आहे, 6 महिने ऑनलाईन क्लास चालू आहे, रेग्युलर क्लास चालत आहे, त्यामुळे त्यांनी मग पालक शिक्षक संघाची बैठक घेऊन ती मंजूर केली का, किरण मंजुरी आहे का, आता आपण जामनेर तालुक्यातील पंचायत समितीमध्ये उपस्थित आहोत. सध्याच्या कोरोना सदृश परिस्थितीमुळे सगळ्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लासेस चालू आहे, मात्र लॉर्ड गणेशा इंग्लिश मीडियमच्या स्कूलमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी फी भरलेली नाही आहे त्या विद्यार्थ्यांना ग्रुपमधून रिमूव्ह करण्यात आलेलं आहे. याबद्दल लॉर्ड गणेशा इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचे पालक याबद्दल संतप्त व्यक्त करत आहे. याबद्दलची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. नमस्कार, मी ॲडवोकेट मोगरे. माझा पाल्य, माझी एक मुलगी आणि एक मुलगा लॉर्ड गणेश इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये ज्या वेळेसपासून शाळा आपली चालू झालेली आहे लॉर्ड गणेशा, तेव्हापासून शाळेमध्ये ॲडमिशन आहे त्यांचं. तेव्हापासून आम्ही प्रत्येक वर्षाची फी रेग्युलर भरत आलेलो आहे आणि टप्प्याटप्प्याने भरत आलेलो आहे. ह्या वर्षाचा प्रश्न फक्त एवढा होता शाळेच्या व्यवस्थापनाला, फक्त आमची एक विनंती अशी होती की आपल्या ज्या शहरातल्या इतर शाळा आहेत किंवा आजूबाजूच्या जिल्ह्यातल्या ज्या शाळा आहेत की त्यांनी या वर्षासाठी कोणी 25% फी कमी केली, कोणी 50% फी कमी केलेली आहे आणि फी वसूल करण्यासाठी त्यांनी कोणत्याही पाल्यांना किंवा पालकांना सक्ती केलेली नाही. फी न दिल्यामुळे त्यांनी ऑनलाईन क्लासेसवरून कोणत्याही पाल्याला रिमूव्ह केलेलं नाही आहे. मग आमची शाळा प्रशासनाला फक्त वेळोवेळी हीच विनंती आहे. आम्ही सुरुवातीला 8 जुलै 2020 अगोदर निवेदन दिलेलं आहे. शाळा आणि पालक हे सर्व एकत्र एक परिवार समजून पालकांनी अगोदर सामंजस्याची भूमिका घेतली आणि असं ठरवलं की चला आपल्याला कोणत्याही शासकीय दरबारी तक्रार न करता किंवा न्यायालयीन लढाई न लढता शाळेत जाऊन शालेय जे व्यवस्थापन समिती त्यांच्याशी चर्चा करून एक चांगल्या वातावरणामध्ये हा मुद्दा आपण त्यांच्याकडनं कन्सेशन म्हणून मिळवून घ्यायचा फी संदर्भात. तर त्यावेळेस आम्ही जे निवेदन दिलं होतं शाळेला, त्या निवेदनात म्हटलेलं होतं की ह्यावर्षी जे शैक्षणिक शुल्क आहे, एक तर शाळा चालू केव्हा होईल हे निश्चित नाही आहे, शाळा चालू जेव्हा होईल त्यावेळेस तुम्ही व्यवस्थापन समितीची स्थापना करा, शिक्षक पालक संघटनाची जी व्यवस्थापन कार्यकारी समिती असते ती स्थापन करा आणि त्याच्यात जी चर्चा होईल त्या चर्चेअंती जी फी ठरेल ती फी आपण घ्यावी आणि फी एकदा त्यांनी स्ट्रक्चरला फीच्या स्ट्रक्चरला एकदा मान्यता घेतल्यानंतर पालकांना ती फी कायदेशीररित्या भरणं बंधनकारक असल्यामुळे ते पालक भरणारच आहे. फक्त विषय असा होता हे कोरोनाचं वर्ष असल्यामुळे बाकीचे ज्या शाळा आहेत त्या 25% फीस कमी करत आहे, आपण पण फीस कमी करावी आणि टप्प्याटप्प्याने जसे मागच्या वर्षापर्यंत पालकांकडनं तुम्ही वसूल करता आले तसे यावर्षी पण वसूल करा. फी न दिल्यामुळे तुम्ही ताबडतोब बऱ्याच विद्यार्थ्यांना रिमूव्ह करताय. तर हे जे हुकुमशाहीचं जे वागणूक आहे शाळेची ही जरा थोडी चुकीच्या पद्धतीने जाते, म्हणून शाळेंना निवेदन होतं आमचं की तुम्ही असं करू नका. आणि मागच्या वर्षात त्यांनी जी शाळे बस फी जी आहे ती 10 महिन्याची पालकांकडनं वसूल करून घेतलेली, त्यावेळेस आम्हाला त्यांनी निवेदनात मान्य केलेलं होतं की मागच्या वर्षाचं जे गाडी भाडं आहे ते 1 महिन्याचं गाडी भाडं आम्ही परत करू पालकांना किंवा ॲडजस्ट करू या वर्षाच्या फीमध्ये, ते पण ॲडजस्ट केलं नाही. या वर्षाचा त्याच्यानंतर जे पुस्तक जे होते शालेय पाठ्यपुस्तक, त्या पाठ्यपुस्तकामध्ये त्यांनी सांगितलं होतं की आम्ही 30% तुम्हाला कन्सेशन देऊ आणि NCERTचे पुस्तकं आपण आणू. NCERTचे पुस्तकं त्यांनी आणले नाही, कन्सेशन कुठलंही दिलेलं नाही आणि त्याच्यात सक्ती जी अशी केली की पुस्तकं तुम्ही शाळेतनंच घ्या, अगोदर तुम्ही 50% फी भराय या वर्षाची ॲडमिशन फी, ॲडमिशन पावती दाखवा त्याच्यानंतर पुस्तकं घ्या. आणि कपड्यांचा पण नेहमीचं हाच विषय असतो यांचा की कपडे जो ड्रेस असतो युनिफॉर्म जो असतो शाळेचा प्रत्येक 2 वर्षाला युनिफॉर्म बदलला जातो आणि युनिफॉर्मसुद्धा शाळेतनंच घ्यावा लागतो, बूट शाळेतून घ्यावा लागतात, चप्पल शाळेतून घ्यावं लागतं. वास्तविकता या संदर्भात शासनाचे स्पष्ट निर्देश आहे की कोणत्याही प्रायव्हेट शाळेने शाळेमधून पुस्तकं कपडे बूट वह्या वगैरे ह्या विकण्याचा व्यवसाय करू नये, शिक्षणाचं फक्त ज्ञान देण्याचं काम त्यांनी करावं. आणि हे सक्ती केली जाते प्रत्येक वेळेस गॅदरिंगच्या वेळेस प्रत्येक मुलाकडनं जबरदस्ती 500, 800, 1000 रुपयापर्यंत गॅदरिंग फी वसूल केली जाते. त्या बदल्यात फक्त काय दिलं जातं, 1-2 तास घालण्यापुरता एक भाड्यानं आलेला एक ड्रेस दिलेला असतो, याच्या व्यतिरिक्त कुठलीही सुविधा नसते. आणि काही त्या गॅदरिंगमध्ये काही असं एखाद्या विद्यार्थ्याचं अंतर्भूज कौशल्य ते डेव्हलप केलं जातं असं कुठलंच होत नाही गॅदरिंगमध्ये पण. आणि राहिला विषय गाडीसुद्धा त्यांनी जी सांगितलेली गाडी त्याच गाडीमध्ये मुलाला आपल्याला तिथं सोडून द्यावं लागतं आणि ती जी फी ठरवतील गाडी भाडं जे ठरवतील तेच गाडी भाडं पालकांना मान्य करावं लागतं, कधीही पालकांशी चर्चा केली जात नाही या गोष्टीवर. त्याच्यानंतरचा जो विषय होता तिथल्या जे कर्मचारी मंडळी आहेत शिक्षक सोडून जे बाकीची मंडळी आहेत ते एकदम पालक तिथं फी भरतात म्हणून बाकी सर्वांचा पगार होतो हे विसरून जातात आणि पालकांशी एकदम उद्धटपणे वागतात.
पालकांनी गाडीचे जे ड्रायव्हर असतात त्या ड्रायव्हरांना कधी विनंती केली की बाबा एक सेकंद एक मुलगा गाडीत बसला माझा दुसरा मुलगा गाडीत बसेपर्यंत थांब, तो मुलगा गाडीच्या सीटवर बसत नाही तोपर्यंत गाडी पुढे निघून जाते. म्हणजे तो मुलगा गाडीत पडतो काय दुसऱ्या मुलाच्या अंगावर पडतो काय हे ड्रायव्हरची कुठलीच चिंता राहत नाही. त्याला फक्त तो लेट येतो घरून, त्याचा टाईम भरून काढण्यासाठी शाळेत त्याला प्रिन्सिपल वगैरे काय रागवतील म्हणून तो मुलांच्या जीवाशी खेळ करतो. आणि त्याला विनंती जर करायला गेलो आपण तर आरीरावीची भाषा करतात पालकांना. हे सर्व मुद्दे होते आणि ह्या वर्षाचा महत्त्वाचा मुद्दा असा होता की बा तुम्ही रिमूव्ह करू नका कोणत्याही पाल्यांना फी न भरल्यामुळे. कोणतेही पालक फी भरण्यास तयार आहेत. आणि राहिला महत्त्वाचा प्रश्न शिक्षकांच्या पगाराचा, सुप्रीम कोर्टाचा आणि विविध हायकोर्टाचे निर्णय असे आता हल्ली लागलेले हायकोर्टाचे निर्णय जे पालक समिती हायकोर्टात गेलेले त्या हायकोर्टाच्या निर्णयाने पंजाब हायकोर्ट असेल महाराष्ट्र असेल विविध हायकोर्टाच्या निर्णयात दिलेलं आहे स्पष्ट की जर का तुम्ही ऑनलाईन क्लासेस घेत असतील या वर्षाचे, प्रत्यक्ष शाळा भरू शकत नाही म्हणून तुम्ही ऑनलाईन क्लासेस घेत असाल तर ऑनलाईन क्लासेस घेताना तुम्ही तुमचा जो खर्च होत असेल शाळेचा फक्त शिक्षकांच्या पगारावरती तितकीच तुम्ही फी लागू करा पालकांवरती आणि तितकी तुम्ही टप्प्याटप्प्याने वसूल करा. एखाद्या पालकाने जर का फी भरली नसेल म्हणून त्या पालकाच्या पाल्याला तुम्ही ऑनलाईन शिक्षणावरून रिमूव्ह करू नका. जर का तुम्ही रिमूव्ह केलं असेल तर त्याला फी न भरल्यामुळे शाळेतून बाहेर हाकलून दिलं अशा स्वरूपाचं तुमचं कृत्य गृहीत धरलं जाईल. हे सर्व शासनाचे पुन्हा निर्देश असे आहे की तुम्ही फी घ्या परंतु सक्ती करू नका आणि कमीत कमी फी घ्या, जे तुमचा खर्च होत असेल तेवढीच फी घ्या. हे सर्व शासनाचे निर्देश आहे. पुन्हा हायकोर्टचे जजमेंट आहेत, सुप्रीम कोर्टात केस पेंडिंग आहे. सुप्रीम कोर्टाने तात्पुरता दिलासा दिलेला आहे पालकांना की फी तुम्ही जो खर्च होत असेल तितकी फी तुम्ही भरायला पाहिजे. पालक इथं भरायला तयार आहेत. फक्त पालकांचं असं म्हणणं आहे की जो खर्च होत असेल तुमचा आज ऑनलाईन शिक्षणावरती तितकीच आम्ही फी भरायला तयार आहे. आता खर्च जर म्हटला तर फक्त शिक्षकांना पगार दिला जातो याच्या व्यतिरिक्त कुठलाही सध्या खर्च शाळेला नाही आहे. फक्त शिक्षकांना पगार तरी किती दिला जातो यावेळेस, जो त्यांचा रेग्युलर पगार होता त्या पगारापेक्षा फक्त 50% पगार शिक्षकांना आता देऊ केला जातो आहे. आणि त्या शिक्षकांना परत वेटी जास्त धरलं आता ऑनलाईन शिक्षण नाही. ऑनलाईन शिक्षण तुम्ही विद्यार्थी जर घरी आहे तर शिक्षकांना शाळेत बोलवण्याची सक्ती परत करतात. वास्तविक शिक्षक घरून ऑनलाईन शिकवू शकतो तरीसुद्धा त्या पालका शिक्षकाला शाळेत बोलवलं जातं. त्याला सकाळी 8 वाजेपासून 2 वाजेपर्यंत मुद्दाम ते शाळेत डांबून ठेवल्यासारखं असतं. आणि जो तो शिक्षक घरी शिकवू शकतो ऑनलाईन तेच तिथं शिकवलं जातं. ऑनलाईनमध्ये शिकवण्याची एक त्यांनी एक केलेली आहे की फक्त फास्ट शिकवायचं, सिलॅबस क्लिप टाकून द्यायची ऑनलाईनमध्ये, सिलॅबस फक्त कवर करायचा हा अट्ट आहे. आणि याच्या व्यतिरिक्त मुलांना खरोखर ज्ञान दिलं गेलं पाहिजे असा कुठलाही विषय नाही. म्हणून आमची शिक्षणाधिकारी आणि शालेय विभागांना ही विनंती आहे की शाळेची चौकशी व्हावी आणि कमीत कमी ज्या मुलांना रिमूव्ह केलेलं असेल त्यांनी ताबडतोब त्यांना जॉईन करावं आणि फीमध्ये कुठली तरी कन्सेशन द्यावी. फी भरताना टप्प्याटप्प्याने फी वसूल करावी अशी आमची विनंती गट शिक्षणाधिकाऱ्यांना आहे. शिक्षण अधिकारी साहेबांना आम्ही इथे निवेदन दिलेलं आहे लॉर्ड गणेशा इंग्लिश मीडियम स्कूल जामनेर यांच्या संदर्भात. आज या कोरोना महामारीच्या काळात जर आमचे सर्वांचे इथे हे पालक लोक जमलेले आहेत आणि आदरणीय शिक्षणाधिकारी साहेबसुद्धा ॲज अ एक अधिकारी म्हणून इथे निवेदन स्वीकारलं, पण तेहीसुद्धा आज पालक आहेत, त्यांनाही या बाबीची गांभीर्याने माहिती आहे. आज ऑनलाईन शिक्षण हे शाळेने सुरू केलेलं आहे. मग शाळेने हे ऑनलाईन शिक्षण सुरू केलेले आहे तर पालकांकडे चालू वर्षाची फीस पूर्ण जमा करा, जेवढी होईल तेवढी जमा करा, काहींना अर्धी जमा करा, जे काय असेल त्यांच्यावरती जोर जबरदस्ती करून फोन मॅसेजमध्ये काळजीपूर्वक तुम्ही या मॅसेजची काळजी घ्या, नाही तर तुम्ही तक्रारी जे काही कंप्लेंट असेल तुमच्यावरती त्याला तुम्ही कारणीभूत राहाल, म्हणजे धमकीवर हे मॅसेज आज शाळेकडनं येत आहे. बरेचसे पालक यांनी फीस भरलेली आहे, काहींकडे तरतूद नाही आहे, काहींनी काहीशी फी भरलेली आहे, काहींनी मागील वर्षाची फीस भरलेली आहे. तर या पाल्यांना वारंवार रिमूव्ह केलं जातं, थोडीशी काय फी भरली त्याला लगेच जॉईन करून घ्या, ही मोनोपॉली सुरू आहे. त्याच्यानंतर जर त्याचा काही कालावधी असेल ठरलेला की 10 दिवस 15 दिवसानंतर परत धाडसत्र मोहीम सुरू होईल रिमूव्ह करण्याची, तेव्हा तो पाल्य परत रिमूव्ह होतो. तर याच्यामध्ये मुलांच्या मनावरती जी मानसिकता आहे तो न्यूनगंड आहे, तो त्यांचा मानसिक त्रास त्या मुलांना होत आहे. आणि जर शासन म्हणतंय की शाळाबाह्य विद्यार्थी शोधून आणा आणि त्यांना तुम्ही शिकवा आणि ही बंडखोरी
हे आज करत आहे की शाळेमध्ये ऑनलाईन शिक्षण देत असताना ह्या मुलांना पैशाअभावी रिमूव्ह करतायत. जर रिमूव्ह करताय म्हणजे याचा अर्थ हा झाला, याचा अर्थ असा होतोय की शाळेमधून पाल्याला हात धरून बाहेर काढल्या जातोय. का ही हुकुमशाही, ही दडपशाही? का पाल्याला हात धरून बाहेर काढणे हाच अर्थ आहे ग्रुपमधनं रिमूव्ह करणे, शिक्षणापासून वंचित ठेवणे. मग जर शिक्षणापासून तुम्हाला वंचित ठेवायचं तर ऑनलाईन शिक्षण तुम्ही सुरू केलं कशासाठी? पालक लोकांनी तुम्हाला अर्ज दिले होते का की आमचे पालक, आमचे पाल्यांसाठी तुम्ही ऑनलाईन शिक्षण सुरू करा? हे तुम्हीच केलेलं सुरू, ठीक आहे, तुम्ही चालू केलेलं आहे. मान्य आहे मला की पोरांचा खंड पडू नये, मग पोरांचा खंड तुम्हीच पाडून राहिले. मग जर आज पालक पैसे भरतोय तर तुम्हाला परत 15 दिवसात त्याच्याकडून पैसे हवायचे, परत तुम्हाला महिन्याभराकडून त्याला आणखी पैसे पाहिजे, मग पालक हा पैसे आणेल कुठून ह्या एवढ्या ह्या गांभीर्याच्या अवस्थेमध्ये, ह्या कोरोनाच्या महामारीमध्ये पैसे आणेल कसेल? लॉर्ड गणेश हा एक परिवार आहे, भाऊ आपण व्यवस्थित करून घेऊ. आम्ही गेलो होतो एक तब्बल 2 महिन्याआधी, त्यावेळेला मॅनेजमेंटने सांगितलं की ठीक आहे, जे काही मुद्दे आम्ही याच्यात नमूद केलेले आहे हे मुद्दे याच्यावर आम्ही विचार करू आणि जे असेल ते आपण सामंजस्याने हे करून घेऊ. याच्यावरती कोणताही मॅनेजमेंटने याच्यावर निर्णय आम्हाला दिलेला नाही. याच्यावर ही सगळं मुजोरी चालू आहे, ही सगळं हुकुमशाही चालू आहे. जर पैसे असतील तर या, नाही तर मागच्या लाईनीत उभे राहा. म्हणजे का पैसे देत? आजपर्यंत जर आमचे मुलं तुमच्याकडे पहिलीपासून आहे, आज कोणाचा मुलगा 5वीत आहे 6वीत आहे 10वीत आहे, आजपर्यंत जर आम्ही तुमचा 1 रुपया ठेवलेला नाही तर मग तुम्हाला कोणता डर आहे की आम्ही तुमचे पैसे बुडवणार आहे? आम्ही पैसे बुडवण्यासाठी पोरांना टाकलं आहे का तुमच्याकडे? मग याचा तुम्ही गांभीर्याने विचार करा. आज मी खडसावून तुम्हाला सांगत आहे आणि ज्या ज्या ठिकाणी प्रति आज वकील साहेब आम्ही सर्वजण पालक देत आहोत, याचा जर गांभीर्याने विचार केला नाही तर परिणाम याचा गंभीर होईल. दुसरी गोष्ट सांगतो, जर पालकांनी पैसे भरलेले तर मुलगा क्लास करेल, नाही जर समजा माझ्या मुलांनी, आता मीच माझी परिस्थिती सांगतो, मी 10,000 चेक दिलेला 19/8 12 दिवसात दुसरं धाडसत्र सुरू झालं, त्यांनी मला कोणताच ग्रेस पिरियड दिला नाही, लगेच 10 ते 12 दिवसामध्ये माझा पोरगा परत रिमूव्ह झाला. पहिल्यांदा 1-1.5 महिन्याचा त्याचा वंचित, मग अभ्यासापासून पोरं वंचित आहे आणि परत आता 4 दिवसापहिले आम्हाला प्रत्येक पालकांना फोन आले, परीक्षा येते, फीज भरा, शाळेत जाऊन भेटा, त्यांची परीक्षा आहे. तुम्ही काही शिकवलंच नाही त्यांना, त्यांना ग्रुपमधून काढून टाकलेलं आहे आणि मग परीक्षेचा मेसेज द्यायचा? तुमचा काय कोणता नैतिक अधिकार, काय जबाबदारी आहे तुमची? कोणती नैतिक जबाबदारी आहे तुमची की तुम्ही पालकांना परत फोन करताय? तुम्ही ऑनलाईन शिक्षण त्याला देतच नाही आहे, मग तो परीक्षेत काय दगड लिहेल? काय लिहिणार आहे तो परीक्षेमध्ये? परत वरती तोंड काढून तुम्ही फोन करताय त्या टीचर लोकांच्या माध्यमातून की तुम्ही, तुमच्या पाल्याची 5 दिवसावर परीक्षा आलेली आहे, तुम्ही ऑफिसमध्ये जाऊन बसा, फीज भरा, जे काय असेल स्वयंसेवक त्यांना भेटा. तो जर कधी आता आम्ही फीज भरूनही टाकली तर तो लिहेल काय त्याच्यामध्ये? काय शिकवलं आहे तुम्ही त्यांना? त्यांना तर वंचित करून टाकलं आहे तुम्ही. मग हे जे चालू आहे याच्यात एकच आहे, म्हणतायत ना जो सुपर 30, ते सगळ्यांना बघितलं आहे, राजा का बेटा राजा ही बनेगा, ऐसा नाही होगा जो हकदार होगा वो राजा बनेगा. मी परत हे बोलू इच्छितो की याच्यामध्ये तुम्ही समजू नका, आज रोडवर आलेले एक लोक महामारीमध्ये चांगले चांगले लोक भुईसपाट झालेले आहेत. जर पालक फीज देतोय टप्प्याटप्प्याने देतोय तर तुम्ही ती मंजूर करा, तुमची शाळा चालवा, शाळा मीन्स शाळा चालवा. जर कधी पालकांच्या भरोशावर या पाल्यांच्या भरोशावर हा वटवृक्ष झालेला आहे, लॉर्ड गणेशा इंग्लिश मिडियम स्कूल तुम्ही परिवार म्हणतात ना, मग परिवारामधून हात धरून काढून देतात का लोकांना? ही कोणती पद्धत आहे तुमची? तर एकच मला म्हणायचं आहे, जे पाल्य आज शिक्षणापासून वंचित आहे त्यांना तात्काळ तुम्ही जॉईन करा, नाही तर याचे परिणाम गंभीर होतील, याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील. फी भरायची सक्ती करू नये असे शासनाचे नियम असताना देखील विद्यार्थ्यांवर फी भरण्याची सक्ती केली जात आहे. त्यानिमित्त सर्व लॉर्ड गणेशाच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी मिळून शिक्षण अधिकारी यांना आत्ताच निवेदन दिलेले आहे. आत्ताच आपण पाहिलं की लॉर्ड गणेशा इंग्लिश मिडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी पंचायत समितीमध्ये निवेदन दिलेले आहे. आपण आत्ता आपण लॉर्ड गणेशा इंग्लिश मिडियमच्या स्कूलचे सचिव अभय बोहरा यांच्याकडे आहोत, आपण त्यांचीही प्रतिक्रिया जाणून घेऊ याबाबतची, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. 5-6 वेळा आवाहन केलेलं आहे की त्यांनी प्रवेश प्रक्रिया राबवून प्रवेश प्रक्रिया मार्गाचा अवलंब करून शाळेत प्रवेश घ्यावा. ज्या पालकांनी प्रवेश घेतलेला नाही त्यांच्याच पाल्यांना आम्ही शाळेतल्या ग्रुपमधून रिमूव्ह केलेलं आहे. शैक्षणिक सुविधापासून शाळा ही विनाअनुदानित तत्वावर आहे, शाळेलाही शिक्षकांना पगार द्यायचे आहेत आणि शाळा सुरू होऊन 4 महिनेही झाले तरी जर कोणी पालक आपल्या पाल्याचा प्रवेश पुनर्निश्चित करत नसेल तर मग नाईलाज आमचा नाईलाज आहे.
त्यांचा आरोप आहे की तुम्ही सक्ती करत आहात. फी भरणं हे नैसर्गिक आहेच ना, सक्ती करण्याचा कारणच नाही. जर पाल शैक्षणिक सुविधाचा लाभ घेतोय तर त्याने शैक्षणिक फी भरलीच पाहिजे. आणि फीची सक्ती करू नये असं शासनाने देखील नियम काढलेला आहे, तरी मात्र शाळेतून फीची सक्ती केली जात आहे. फीच्या बाबतीत सक्ती करू नये असं शासनाचा निर्देश नाही आहे. शासनाचा निर्देश असा आहे की पाल्यांना त्यात काहीतरी हप्ते पाडून द्यावेत. शालेय प्रशासनाने हप्ते पाडून देण्याची सुविधा तयारी दाखवलेली आहेत. आणि त्या सुविधेचा जवळपास 400 ते 250 पाल्यांनी लाभ घेतलेला आहे. आणि आपल्या शैक्षणिक सुविधाला त्यांनी सुरुवात केलेली आहे. त्यांनी बऱ्याच पालकांच्या अशी तक्रार आहे की 6 महिने जे पेपर असतात ते चालू झालेले, परंतु याच्या काही सूचना वगैरे काही दिलेले गेलेले नाही. त्या आरोपात मी खोलमध्ये जाऊ इच्छित नाही. प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक शाळेत जे कार्य राबवलं जात असेल किंवा परीक्षा असेल त्याचं प्रत्येक पाल्याला बाकायदा व्हॉट्सअप किंवा मेसेजवर बाकायदा सूचना दिली जाते आणि त्या मार्गाचा अवलंब करून जातो. जर कोणी नेट कव्हरेजमध्ये नसेल आणि जर असं म्हणत असेल तर ते चुकीचं आहे. मात्र व्हॉट्सअप ग्रुपवरून त्यांना रिमूव्ह केल्यामुळे काही विद्यार्थ्यांना ती परीक्षा देता आलेली नाही आहे. ज्यांनी प्रवेशच घेतलेला नाही त्यांच्याकडून परीक्षा कोणत्या अँगलने प्रशासन घेणार आहे? फी न भरलेली आहे ना. प्रवेश प्रक्रिया जेव्हा तुम्ही फी भराल तेव्हाच प्रवेश प्रक्रिया पुनर्प्रवेश प्रक्रिया राबवली जाईल. त्या सुविधेचा लाभ केव्हा होईल? जेव्हा तुम्ही प्रवेश घेणार तेव्हा. जर तुम्ही प्रवेशच घेतलेला नाही तर परीक्षा घेतलीच जाणार नाही ना. शालेय प्रशासनाला कसं माहीत पडेल की हा विद्यार्थी शाळेत आहे की नाही आहे? जर प्रवेशच घेतलेला नाही आहे, ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे त्यांची आम्ही परीक्षा घेत आहोत आणि त्या सुरळीत चालू आहे. 3 महिने परीक्षाही झालेली, 6 महिने परीक्षाही मध्ये ज्या झालेल्या चाचण्या त्या अतिशय व्यवस्थितरित्या पार पडलेल्या आहेत. शालेय प्रशासनाने राबवलेले वेळोवेळी जे उपक्रम आहेत तेही ऑनलाईन माध्यमातून विद्यार्थी उपभोग घेत आहेत. मी पालकांना विनंती करेल की त्यांनी त्वरित आपल्या पाल्यांचा शाळेत प्रवेश नक्की करून शैक्षणिक सुविधाचा लाभ घ्यावा. शाळेच्या बाबतीत काही 2-4 पालकांचे काही गैरसमज आहेत की मुलांना शाळेतून काढून टाकण्यात आलेलं आहे. शाळेतून कोणत्याच मुलाला काढण्यात आलेलं नाही आहे. शाळेच्या शैक्षणिक सुविधापासून त्यांना वंचित करण्यात आलेलं आहे, कारण त्यांनी फी भरावी आणि शैक्षणिक सुविधाचा लाभ घ्यावा. ह्या पालकांच्या मिळालेल्या फीवरच शाळेच्या शिक्षकांचे पगार आणि इतर दुसरे खर्च अवलंबून असतात. या बाबतीत आपण विचार करावा. जे आर्थिकदृष्ट्या सक्षम आहेत त्यांनाही सुद्धा आम्ही 2-2, 3-3 हप्त्यात फी भरण्याचं आवाहन केलेलं आहे. जे आर्थिकदृष्ट्या थोडे कुमकुवत आहेत त्यांच्याकडून आम्ही 4 हप्त्यात पैसे घेण्याची तयारी प्रशासनाने दाखवलेली आहे. त्या बाबतीत आम्ही पालकांना वेळोवेळी आवाहन केलेलं आहे. पुन्हा एक वेळा मी आवाहन करतो की पालकांनी आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करून मुलाच्या शैक्षणिक सुविधेचा लाभ घ्यावा. त्या मुलाला शैक्षणिक सुविधापासून वंचित ठेवू नये ही माझी कळकळीची विनंती. आत्ताच आपण शाळेचे सचिव यांच्याकडून त्यांची बाजू मांडू ऐकून घेतलेली आहे. नाण्याची एक बाजू ऐकली तर आपण नाण्याची दुसरी बाजू देखील ऐकून घेतलेली आहे. कॅमेरामॅन शेख सुफ्यांसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.